पण त्यांना भारत संघलची धूप आवडत असेल तर त्यांनी ती मातोश्रीच्या कानाकोपऱ्यात फिरवावी. तुमच्याकडे काय पुरावा आहे? कोणता इतिहास? काय पुरावा आहे? कोणता इतिहास? असा कोणताही पुरावा नाही. पत्रकार आहे तुम्ही. असं कसं? तुम्ही धार्मिक स्टेट निर्माण करता हे लक्षात घ्या. तुम्ही तुमचा अनुभव काय क्षेत्रातला? तुम्ही स्वतःला आचार्य म्हणवताना तर या ठिकाणी धार्मिक वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिली पाहिजे. याकरता सन्माननीय गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस पूर्णपणे सक्षम आहेत. पण तरीसुद्धा उद्धव ठाकरेंच्या वतीने संजय राऊत जाणीवपूर्वक दोन धर्मियांमध्ये तेढ निर्माण करून राज्यात दंगली घडवण्याचं षडयंत्र संजय राऊतांच्या मार्फत राज्यामध्ये सुरू आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे. राज्यातलं हिंदुत्ववादी सरकार बदनाम करण्याचा कट उद्धव ठाकरे आणि संजय राऊत शिजवत आहेत. आणि म्हणूनच काल संजय राऊतांनी जे वक्तव्य केलं की त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये संदलची धूप दाखवण्याची परंपरा 100 वर्ष जुनी आहे, या वक्तव्याला कोणताही आधार नाही. त्र्यंबकेश्वरचे सगळे पुरोहित आणि मंदिर प्रशासन हे मानायला अजिबात तयार नसताना संजय राऊतांनी हे वक्तव्य करणं म्हणजे त्यांना किती संदलची धूप आवडायला लागली आहे हे त्यातनं लक्षात येतं. पण त्यांना भारत संदलची धूप आवडत असेल तर त्यांनी ती मातोश्रीच्या कानाकोपऱ्यात फिरवावी. पण आमच्या मंदिरामध्ये ही धूप फिरवण्याचा प्रयत्न त्यांनी करतो. एक मिनिट, एक मिनिट. ही परंपरा महाराष्ट्रात नाहीये. तुम्ही आताच कौतुक उभारले सगळे. तुम्ही धर्माधर्माचं तेढ निर्माण करता. तुम्हाला कोणा अधिकार दिला? मी ही धर्माधर्मात तेढ निर्माण केलेली नाही. संजय राऊतांचं वक्तव्य हेच दोन धर्मात तेढ निर्माण करणारं वक्तव्य. पण ती धूप आज नाही दिली जाते, ते वर्षानुवर्ष दिले. याला आधार काय आढळलं? तुम्ही काय पुरावा आहे? कोणता इतिहास? काय पुरावा आहे? कोणता इतिहास? काय पुरावा आहे? असा कोणताही पुरावा नाही. मी धर्माधर्मात हिंदू मुस्लिम मध्ये काय करता? पत्रकार आहे तुम्ही. असं कसं? तुम्ही धार्मिक स्टेट निर्माण करता हे लक्षात घ्या. तुम्ही तुमचा अनुभव काय क्षेत्रातला? तुम्ही स्वतःला आचार्य म्हणवताना काय तुमचा अनुभव आहे सांगा. मंदिर प्रशासनाकडे अशी कोणतीही नोंद नाही. मंदिर प्रशासन आणि त्र्यंबकेश्वरचं पुरोहित वर्ग या सगळ्यांनी हीच माहिती दिलेली आहे की त्र्यंबकेश्वरमध्ये अशी धूप दाखवण्याची प्रथा आणि परंपरा नाही. अशी परंपरा नसताना खोटे आरोप करणं की ही परंपरा आहे हे कोणालाही मान्य होणार नाही. कोणत्याही गाववाल्यांनी जाहीर केलेलं नाही. चार पक्षाचे लोक एकत्र येऊन त्याला शांतता समिती सदस्य नाव देऊन हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करतायत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिलीच पाहिजे.